पकड़ लो एक अर्धा किलो पर्यंत होईल मित्रांनो हारल्या दोन्ही युट्यूबर एक मित्रांनो पाहू शकता बाबाने पकडले शिवडा तो हाय गाइस कशा तुम्ही तर आई होप तुम्ही मजेत असणार तर आजचा ब्लॉग हा होणार आहे की दादा चाललंय मच्छी पकडायला तर हा ब्लॉग आम्ही 10:30 ला करतोय रात्रीचा तर हा ब्लॉग तुम्ही एंड पर्यंत 11:30 वाजले मी 11:30 निघणार आहे लगेच तर हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत पहा आणि न स्किप करता पहा तर ना लाईक करा आणि नवे असले तर सबस्क्राइब करा तर बाबू काय बोलतो तर मित्रांनो तर गारटला लाइक अजून सब्सक्राइब करा सर अजून सगळं सब्सक्राइब करा तर हा मित्रांनो आपण चाललेलो आहे ते म्हणजे नदीवरती आणि आपले गावातले चौघ पाच जण आहेत त्यांच्या सोबत चाललेलो आहे आणि खूप अशी मच्छी पकडणार आहोत आता बघूया भेटते काय तर धरण लेटणार आहोत म्हणजे धरण लेटलेलं आहे अगोदर ते फक्त वरती करायच्यामुळे त्यामुळे मच्छी भेटणार तर आम्ही जाऊया आपण तिकडे पहिले तर आपण मित्रांना घेऊया ते मंदिरात जिथे भेटणार त्या मंदिराजवळ जाऊया तिथून डायरेक्ट नदीवर जाऊया तर आजचा ब्लॉग खूप मजेदार होणार आहे तर एंडपर्यंत बघा खूप मजा येणार आहे न स्किप करता बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा तर हा मित्रांनो आता मी वाट बघतोय त्यांची ते जागरूक गुरु येणार आहेत तर मी तर मंदिराजवळ थांबलेलो आहे तर ते आल्यानंतर डायरेक्ट नदीवरती जाऊ मस्त की टेन वगैरे लावू फुल धमाल त्यांची वेट करतोय ते आल्यानंतर डायरेक्ट जाऊया नदीवरती तर मित्रांनो आता आलेले आहेत ते जागृत वगैरे आणि विनीत पोकळे तर आता आम्ही तिघे जाणार आहोत डायरेक्ट नदीवरती तर निघणार आहोत तर मित्रांनो आता आपण नदीवरती पोचलो इकडे शेकोटी वगैरे लावलेली आहे आणि आता टीम जॉईन करतात तर बघूया तर मित्रांनो हा आता आपलं टेन वगैरे लावून झालेलं आहे तर हे बघा आम्ही सकाळच्या नाश्त्याला वगैरे बिस्की बिस्किट पुढे घेऊन आलेलो आहे फुल सोयीमध्ये मॅगी बनवायला टोपं घेऊन आलेलो आहे फुल रावस मजा येणार आहे तर हा ब्लॉग एकदम रावस होणार आहे तर न स्किप करता पूर्ण बघा पूर्ण वॉच करा पूर्ण राडा होणार आहे अरे काय थंडी लागते काय रे जागृत तुला अरे नाही रे थंडी बिंडी काय नाही जरा शेकोटी शिकतोय शेकोटी जरा शेकून घेतोय आणि हा नुसता मोबाईल म्हणजे स्टोरेज टाकतंय आपला अरे ठीक आहे थोड्या वेळानंतर डायरेक्ट भेटू पाहू शकता बाहेरून लोकेशन तुम्हाला माहितीच असेल इकडे मस्त नदी पूर्ण पाणी मग किती टाइम झाला तरी पण अजून आपल्याला हे करायला झालं टाकायला वगैरे पाणी फिरलेलं आहे त्या पाणी फिरल्यानंतर आम्ही धरण उच करतो आणि मग सकाळी पाणी खाली झाल्यानंतर मच्छी पूर्ण भेटत तर तुम्ही किती ओटी फिरलेली आहे ओटी फिरलेली आहे तर तुम्हाला किती वर्ष झाली तुम्ही मच्छी पकडता आता काय सांगायचं तरी पण आता काय झाली नाही 10-15 वर्ष झाली तुम्हाला खूप अनुभव आहे 10-15 वर्ष तुम्ही मच्छी पकडता म्हणजे यार तुम्हाला भरपूर अनुभव आहे अनुभव नदीचा भरपूर आहे
ठीक आहे मग आता पाणी पाणी पूर्ण गेल्यानंतर आम्ही येतो. पाणी सर्व कमी झाल्यानंतर आम्ही येतो तुम्हाला भेटण्यासाठी. चालते ठीक आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. बाबा आज आपल्याला मच्छी मिळते. कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी मिळते नदीत? जितारा, शिवरा, बोईट. बोईट आरले म्हणजे बोईट हा खाण्यासाठी चविष्ट आहे. चविष्ट आहे. गोड चांगला मासा. चांगला मासा म्हणजे कमी काटा आणि खायला चांगला. खायला चांगला. तर आता तुम्ही धरण उभारण्यासाठी जाणार मग तो धरण कधी म्हणजे मारा कधी करणार त्याचा? सकाळी 7 किती वाजतील आतापर्यंत? 7-8 वाजतील. 7-8 वाजतील. ठीक आहे. येतो आम्ही आपल्या धरणात. येतो मच्छी किती पकडते आपण माहिती पडेल आणि कोणती कोणती भेटेल त्यासाठी आम्ही येतो. तुम्ही इथं माहिती पडेल तुम्हाला मच्छी पकडताना. हा मुरकर आहे ना, तो दाखवतो तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. येतो. ठीक आहे. धन्यवाद मामजी. धन्यवाद. तर मित्रांनो आता ते लोक बोललेत की थोडं टाइम लागेल तर आपण थोडा आराम करून घेऊया. आपण मस्त की इथं ट्रेन वगैरे आणलं ना मस्त जाऊन झोपूया. डायरेक्ट उठूया, नाश्ता करूया आणि डायरेक्ट मच्छी पकडायला लावूया. तर मित्रांनो आताच उठलेलो आहे. एक गडी बाद झोपलेला आहे आणि दोघं मॅगी बनवतात. तर पहिले तर आपण बघूया कशी मॅगी बनवतात ते बघून घेऊया. अरे फुका मारता फू. तर हा रुपेना आलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला उठायला लागलेला आहे. नुसता उठ उठ करत होता. तांगड्या इंगड्या खेचायला लागला त्यामुळे उठायला लागला. होईल ना आजच्या दिवसात 100% झणझणीत मॅगी. झणझणीत मसाला मारके. मसाला मारके. मसाला अगोदर टाकलाय. हवं लागला रडायला आताच खालास. आणि हा बघ एक आपला गडी बाद झालेला आहे. नुसता घोरतोय. एक गडी बाद. कडक 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 झणझणीत मॅगी. पाहू शकता मित्रांनो तर मॅगी झालेली आहे. तर मित्रांनो सकाळचे वाजलेले ते 5 आणि आता आम्ही खातोय मॅगी. तर मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत ते मच्छी पकडायला कडक आणि कुरकुरीत. काय बोलतो मॅगी मस्त झाली. मॅगी झाले काय? ओके नंबर. इकडे बघ इकडे तोंडा खाला खाला काय लावलात? आणि कुक आमचा पाहू शकता. आणि आमची दिवार चाललेली आता. गोंगा वाजवी. सकाळी 5 चला तर मित्रांनो घेऊया खाऊन. काय नाही माझा अजून तर नाही. कोणते आला नाही. किती भेटली मग मच्छी? मच्छी भेटली थोडी. अजून आहे करायचं आहे. अजून पुढचं आहे का मारा करायचा? एवढंच केला पुढं आहे. अजून किती वेळ लागेल तरी पण तुम्हाला? 8 8 काय? मोठे वगैरे भेटतात काय? आता पुढे जाऊ तेव्हा समजेल ना. हा ते तर. चिवडा किती किलोचा असेल तरी पण एक अंदाज? 2 2 बाबा
बाबा तुम वही किती 69 मेहनत जाम जाम मोटा सोडलेला एक बाजूचा जाल चिंबोरी भेटली अन्नाचं घे चिंबोरी चिंबोरी भेटलेली आहे काय रे आंगड बिंगड काढलेले काका डायरेक्ट चिंबोरीच काय बोलता पाहू शकता चिंबोरी हा पाहू शकतो शिवडा तर आम्हाला धरणात भेटलेला हे दात पाहू शकतो कसे या दाताने पार म्हणजे जाळ टाकतो गेला काय गेला निघत नाही असं बोट हवे का दात त्याचे दोन्ही युट्यूबर एक मासाच खातो मित्रांनो हा शिवडा आणि हे दोन्ही युट्यूबर आहेत एकमेकांना सांगतायत सपोर्ट करता गाववाले हो ना सहाय्य करतात मग सहाय्य सांगतायत काय सांगतायत वेडा कुठचा दोन शिवडी भेटलेल्या आहेत मित्रांनो माल्याची साईज पाहू शकता वलकणीला ह्याच्या ह्या माशात अंडा असतो मित्रांनो आता अंडा नाही आता होईल त्याचा अंडा तयार होईल वलकणीची पण व्हिडिओ येईल तुम्हाला बघायला आपल्या चॅनलवर मला बघा केवढा मोठा आहे वलकणीला फुल डिमांड असते या माशाला हा काय आरल्या ना आरल्या आणि आरल्या आरल्या चला जाऊ चला आणि ही काय ही काय खोल ते खोल अजून बघायला भेटतील आपल्याला मासे आणि थोडं चेकिंग करायचंय आणि जागृत पाटीलनी सर्प मित्र जागृत पाटील यांनी आता मात्र चढाईवरती एक फलंदाज बाद केलेला आहे आणि बोईटला शो दिलेले आहे होऊ शकता टाक टाक त्याच्या टाकचं लवकर कटलाय कटलाय 100% शंभर कटलाय नक्की बघ नक्की बघ कटलाय तर काय बघ थांब रापून 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 पकडू थांब ती घालून घालून आऊ शकता अर्धा एक अर्धा किलो पर्यंत होईल मित्रांनो हारल्या अर्धा किलो ताजा मित्रांनो पाहू शकतो ताजा म्हणजे डायरेक्ट पाण्यातून काढून तुम्हाला घरी गेल्यानंतर त्याचा फ्राय करणार मस्त पैकी फाडफाडत जागृत पाटील रापत आहे मित्रांनो रापतात कशी ते दाखव आपल्या मित्रांना मासा तरी काढायचा अनोखा मासा भेटला कुठला टाकण्यासारखा या मासा पाहू शकता माझा युट्यूबर मित्र येत आहे काय दाखव दाखव काहीतरी मोठा मासा भेटलेला आहे पण हातात बसत नाही पाहू शकता पितलू पितलू मी आता सोडून देत मोठा आहे मोठा काहीतरी घ्या शेट भोकऱ्या आणि आता मात्र भोकऱ्या पकडलेल्या आहे जागृत पाटील यांनी अतिशय सुंदर घालवता घालवता त्यांनी कॅच पकडलेली आहे तर मित्रांनो मी पण स्वतः पकडलेला आहे एक हातात मोबाईल आणि एक हातात मासा भेटला पायाच्या खाली मासा गेलेला मित्रांनो हो का हाताने पकडायची मजाच वेगळी आहे मित्रांनो आता आपण रापत आहोत आतमध्ये आणि बाबाने आपला जालाचा पोर्टल पाडलेला आहे पूर्ण जाल पाहू शकतो आपला कसा पोर्टल बाबाने एकट्याने पाडलेला आहे तर काका आणि जागृत पाटील रापत आहे तर पाहूया जालामध्ये आपल्याला किती मच्छी भेटत आहे पाहू शकता जाम सटकतो तो मासा आहे मित्रांनो डायरेक्ट मांसासारखा मासा आहे हा बघ पोटलीन गेला पोटली हा बघ हा तो बघ माझीच पकड
कसला लागते ठोकर देते डायरेक्ट त्याचाच घेईन मी बदल पाहिजे त्याची आपल्याला एक नंबर भावानी आज काढलेले काम पोचा ए शिवडा 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 बाबानी पकडले शिवडा बाबानी पकडले शिवडा दे आणि शिवडा पकडले बाबानी अरे ह्यो काय ना कसलाय मोठा तो मुंगूर आहे पोचा भेटलेला आहे पोचा बघ केवढा मोठा आई शपथ नाद नाद बघू दे बाबू दे हातात दे मला फोटो पाहिजे पोचा पाहू शकता मित्रांनो नीट पकडा तो चावतोय मित्रांनो पोचा आपल्याला भेटलेला आहे आंगडे पाहू शकता आणि कटला कटला पाहू शकता नाद नाद टोलीना मासा टोलीना मासा पितोल्या हल्दी वरती खाणार एकदम भारी ओ हो पितुल खिशात भर खिशात भर हल्दी वर खायला पकड लाव चला त्याला काम झालं नुसता खेळवतय नुसता डावालत इकडनं तिकडं हा याला उतला इथं इथं भेटो इकडे आण इकडे आण इकडे आण थांब 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 हे ते घेऊडा काय जा तिकडे तू तिकडे गेला कुठं जागृत पाटील जागृत पाटीलला बोलतोय नाही ना तिकडे जाय भेटणार तर बोलते जागृत पाटीलला आज कसलाच गेला त्याला घ्या त्याचा घ्या चालेल तिकडे जायला पडेल मला शिवडा आहे काय नुसता बोईटच पकडते मला पण आणि मला तीच आवडत शिवडा शिवडा मित्रांनो शिवडा बघा हा तू त्याला पकडू थांब त्याला काय नको तो पण पोटून उतरतो पाहूया भेटतय काय झालात गेला तरच भेटत व्हेरी गुड व्हेरी गुड नाही नाही कटला कटला पाहू पिया कटला काटा मारेल ना काटा मारेल काय लागल तो
आणि जागृत पाटीलला चिमोरी भेटते. अरे एका हातात तुझा राहील काय तो दोन हात लाव जिथं हरली असेल बाबा खेळ हरली नाही जागे दोन हात लाव दोन हात लाव दोन हात लावून बघा तू रुपेन पकड त्याला घालपिन भर गे हरली गे ना हरली ना हरली ना हरले हा चाना खाल चाना मी सांग चाना खाल तू आणि एक वाजा भेटलेला आहे एक पकडलेला आहे तो विनीत पकडले एक हे मासे टाकले उडी मार जम मारल तो हत्यार बघा आवाज करतोय नुसता डिराकतोय डिराकतोय सोड नका तसं धुऊन ठेव मजबूत हे बघ हे लागते ना इथे काटा हे बघ तो आणि भरली ना आणि वाम पण भेटलेली आहे वाम पण आलेली आहे आणि मांगूर मासे दोन वाम दाखव बाबा मांगूर दोन भेटलेले आहेत मांगूर भेटले दोन कुडार काटा त्याला साईडला शिवण्यांसारखं असतं शिंगाल्यासारखा. आणि आता आमचे युट्यूबर प्रणेश डोलकर रापायची सुरुवात करत आहेत. ए थांब थांब तू माझ्या पायाची तर काहीतरी आहे काहीतरी आलाय मासाय मासाय बघ आलाय बघ काय पोचाय वाटत कडक. अरे बादशा भाई पोचा काढलाय रापून लाज नाही टाक टाक पिशू टाक राप राप परत राप घेतला तर अरे आणि मित्रांनो आता सर्व धरणाचा मारा झालेला आहे आणि आता आम्ही धरणातली जी जाळे आहेत ती उचलून आपल्या होडीत टाकत आहोत आणि साफ करत आहोत. हे आमची कोळी कृष्णा मुरेकर आणि रणे डोलकर आणि होडीचा नाकवा विनीत पोकले. साफ कर साफ कर प्रणेश. बाबा तुमच्या अंगात कोणता वारा येतो मरी यायचा म्हणजे असा कुठून जाऊन होता दुपारी दोन वाजता कुठपर्यंत आणि आपल्या होडीचं नाव काय या वर्षी ती शिडोडी स्पर्धेने येणार आहे का शिडोडी स्पर्धा आपल्या स्पर्धाने आहे ना नाव दिलंय ना तर हा पण सुद्धा ब्लॉक येणार आहे होडी शर्यतीचा तो पण बघायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आय होप आवडला असेल तर लाईक तर बनताय आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा. बस भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय.